प्रेग्नन्सीनंतर महिलांचा चिंतेचा विषय म्हणजेच मी माझं वजन आणि पोट कसं कमी करू, त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्तनपान करणे. स्तनपान केल्याने दिवसाला 7000 कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही डिलिव्हरी झाल्यापासून ते 6 महिन्यापर्यंत बाळाला स्तनपान करायचं आहे. स्तनपानाशिवाय दुसरं काहीच द्यायचं नाही. यामुळे बाळाचा विकासही छान होतो, त्यासोबतच तुमचे अतिरिक्त वजनही कमी होण्यास मदत मिळते. पाणी. जास्तीत जास्त पाणी प्या. पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाणी पिल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो, त्यासोबतच बॉडी पण हायड्रेटेड राहते. तुम्ही स्तनपान करण्याआधी 1 ग्लास आणि स्तनपान केल्यानंतर 1 ग्लास पाणी पिणे हा नियमच असला पाहिजे. त्यासोबतच सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 2 किंवा 1 ग्लास कोमट पाणी प्या. मालिश. डिलिव्हरीनंतर मालिश करणे महत्त्वाचे असते. मालिश केल्याने वात कमी होण्यास मदत मिळते आणि ज्यांचा सी सेक्शन झालं त्यांनी 10-15 दिवसांनी टाक्यांचे काहीच हेल्थ इश्यू नसतील तर तुम्ही पण बॉडी मसाज करू शकता. फक्त टाक्यांच्या बाजूला हलक्या हाताने मसाज करा, त्यामुळे वात कमी होतो. मसाजसाठी तुम्ही खोबरतेल किंवा मोहरीचं तेल वापरा. शेक शेगडी. ही कोळसाचा आर करून बाज किंवा खॉटच्या खाली ठेवून बाळातनीच्या बॉडीला आणि कंबर पाठीला शेक दिला जातो. यामुळे कंबर आणि पाठदुखी मध्ये आराम मिळतो. त्यासोबतच बॉडी गरम होऊन आपल्याला घाम येतो आणि घामासोबत अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते. आहार. आपला आहार हा बाळातनीच्या शरीराची झालेली झीज भरून काढणारा आणि ताकद ऊर्जा देणारा असावा, त्यासोबतच बाळाच्या विकासात मदत करणारा असावा. या सर्वच गोष्टींसोबत आपलं अतिरिक्त वजनही नाही वाढलं पाहिजे. तूप. वजन वाढण्याच्या भीतीने काही जण तूप खाणे टाळतात, तर असं करू नका. तूप खाल्ल्याने शरीराचे स्नेहनन होते, बॉडीची रिकव्हरी होण्यास मदत होते. तर येथे तूप खाणे टाळण्याऐवजी आहारामध्ये तुपाचे प्रमाण कमी करा. फक्त डिंक लाडू, खिरींचे प्रकार, भाजीला फोडणी इत्यादीतूनच तूप घ्यायचे आहे, ते पण कमी क्वांटिटीमध्ये. तुम्ही दिवसातून कमीत कमी 1 ते 1.5 चमचा तूप घेणे गरजेचे आहे. साखर. आहारात साखर अवॉइड करायची आहे. आवश्यक असल्यास साखरेचे प्रमाण कमी ठेवा. आहारातून चहा, कॉफी, मिठाई, इतर गोड पदार्थ टाळायचे. ड्रायफ्रूट्स. आहारामध्ये ड्रायफ्रूट्सचा समावेश करा, पण कमी प्रमाणात, जसे की रात्री भिजवून ठेवलेले 4 बदाम, 1 अक्रूड. भात. भात हा आधी भाजून घेतलेला तांदळाचा घ्यायचा आहे, त्यामुळे भात पचण्यास सोपा होतो आणि भाताचं प्रमाण जेवणात कमी ठेवा किंवा त्याऐवजी ब्राऊन राईस घेतल्यास उत्तम. दूध. दुधामध्ये गाईचे दूध घ्या, त्यामध्ये फॅट कमी असतो. दिवसातून कमीत कमी 1 ग्लास दूध घेणे गरजेचे आहे. तुमचा वॉटर कंटेंट वाढवा, जसे की दूध, पातळ भाजी, खिरींचे प्रकार, चिकन सूप, वरण भात, नारळ पाणी. यासोबतच आहारामध्ये फळे, फळांचा ज्यूस आणि पालेभाज्या यांचा स्तर वाढवा. या व्यतिरिक्त आहारामध्ये फास्ट फूड, तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, गॅस करणारे पदार्थ, मिठाई, केक, चॉकलेट, आईस्क्रीम आहारातून पूर्णपणे काढून टाका. अशा प्रकारे आपण पोषक तत्वे घ्यायचे आहे आणि वजनही वाढू द्यायचं नाही. व्यायाम. व्यायाम हा शरीरासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही सुरुवातीला वॉक करा. पहिले 10-20 मिनिट असे करत 30 मिनिट करा. आपल्याला वॉक ही फास्ट करायची आहे, तरच इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल. त्यासोबत शरीराची हालचाल करा, जसे की वाकणे, उठबस, हातपाय हलवणे आणि लाईट कॉमन एक्सरसाइज करा. पण ज्यांचं सी सेक्शन झालं त्यांनी 10-15 दिवसांनी टाक्यांचं हेल्थ इश्यू बघून वॉक आणि लाईट कॉमन एक्सरसाइज करायचे आहेत, ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याने. त्यासाठी डॉक्टरांशी कन्सल्ट करा. ही एक्सरसाइज तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. ही एक्सरसाइज करताना जर दम लागत असेल तर तुम्ही 2 मिनिटाचा रेस्ट घेऊ शकता, नंतर सुरुवात करू शकता. बेली बाइंडिंग बेल्ट. डिलिव्हरी झाल्यानंतर एवढा मोठा गर्भ जेव्हा बाहेर येतो तेव्हा पोटात रिकामी जागा तयार होते. ही जी रिकामी जागा आहे ही आपल्या शरीराच्या छिद्रातून हवा जाऊन वातानी भरते. म्हणून त्यासाठी पूर्वी लोक पोटाला पट्टा बांधायचे, कारण जी जागा वातानी भरलेली आहे ती दाबली गेली पाहिजे. दाबाने रिकामी जागा कमी होते आणि वाताचा प्रकोप होत नाही. डिलिव्हरी झाल्यापासून ते 3 महिन्यापर्यंत आपली बॉडी शेपमध्ये येत असते. यात जर आपण पोटपट्टा किंवा बेली बाइंडिंग बेल्ट वापरला तर त्याचा आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल. बेल्टमुळे पोटाला आणि पाटीलाही सपोर्ट मिळतो आणि पोटाचा घेर कमी करण्यास मदत मिळते.
ज्यांचं सी सेक्शन झालं त्यांनी 10-15 दिवसांनी टाक्यांचे हेल्थ इश्यू बघून डॉक्टरच्या सल्ल्याने बेली बेल्टिंग बेल्ट वापरायचं आहे. त्यासोबतच पोटाला तेल लावा, शेक द्या, पोट साफ होते की नाही यावर लक्ष द्या, कानात कापूस किंवा कान बांधून ठेवा. माझ्या चॅनलवर नवीन असल्यास आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकन हिट करायला विसरू नका. थँक्यू.